माझ आज आडी चक्कर माझ डोळे देखा दूध दळत होई आज अन्नच माती घालून ती या सर्वाला जबाबदार शिवसेनेचे जलसंग्रह मंत्री शंकरराव गडाखे जबाबदार आहे. हा सगळा राजकीय स्टंट आहे. हा शंकरराव गडाखला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. नगर जिल्ह्यातलं हे राजकारण शेतकरी आरोप करतायत आणि साखर कारखान्याचे चेअरमन त्याला उत्तर देत आहेत. हा सगळा काय प्रकार आहे? शेतकऱ्यांनी उभा ऊस का पेटवला? अडीच एकरातला ऊस म्हणजे लाखो रुपयांचं नुकसान. एखादा शेतकरी उभं पीक का जाळतो हे आपण या व्हिडिओत पाहूया. हा शेतकरी मंत्र्याचं नाव घेऊन अश्रू ढाळतोय. नगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातल्या या शेतकऱ्याने शेतातला उभा ऊस जाळून टाकलाय. कारखान्यावर आरोप करत त्यांनी हे का केलं हे आधी आपण ऐकूया. तर शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या ताब्यातील साखर कारखाना त्यांच्या ऊसाला तोड देत नाहीये. त्यांची नोंद घेतली गेली नाहीये. कारण काय? तर ते विरोधक आहेत. निवडणुकीत विरोधात मतदान केलं. त्यांनी मंत्री गडाखांच्या विरोधात पॅनल उभं केलं. मुळात सहकारी साखर कारखान्यावर हे आरोप करत शेतकऱ्यांनी ऊस पेटवून दिलाय. काय आहे प्रकरण? सोने परिसरातल्या शेतकऱ्यांनी मुळात सहकारी साखर कारखान्यावर आरोप केलेत की ऊसाची नोंद घेतली जात नाहीये, ऊसाला वेळेवर तोड दिली जात नाहीये, म्हणजेच त्यांच्या शेतातला ऊस तोडून तो कारखान्यात नेला जात नाहीये. यासाठी साखर आयुक्तांना पत्र व्यवहार करण्यात आले होते. गाळप क्षमतेबाबत कारखान्याकडून काही कारणं दिली गेली आहेत. शेतकऱ्यांचा मात्र असा आरोप आहे की हे सगळं राजकीय विरोधातून केलं जात आहे. हे शेतकऱ्यांची पिळवणूक करण्यासाठी केलं जात आहे असा आरोप सुद्धा शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय. या सर्वाला जबाबदार शिवसेनेचे जलसंग्रह मंत्री शंकरराव गडाखे जबाबदार आहेत. तसे आता इथं जमलेले 50-60 शेतकरी आहेत. या 50-60 शेतकऱ्याचा 400-500 एकर ऊस आहे. पण या शेतकऱ्यापेक्षा तालुक्यात हजारांची संख्येने हजारो एकर क्षेत्र शिल्लक आहेत त्याचे ज्यांची पिळवणूक होती. पण आम्ही गटात असल्यामुळे काय होतं का हे दुसरं आमच्याकडे कारखाना येऊ देत नाही. यांचे वरच्या लेवलला सगळ्याचे संबंध क्लोज आहेत. त्याच्यामुळं आमच्याकडे कोणताही कारखाना येत नाही. आम्ही गटात असल्यामुळे हे आमचा दोष आहे का इथं दुसरा कारखाना आहे म्हणून आमच्याकडं एकाही कारखाना येऊ दिले जात नाही आणि ऊस आमचं तोड दिलं जात नाही. वारंवार जातो आहे आम्ही. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात किंवा काय हे असे मंत्रिपदाचा शिवसेनेने जे विकासासाठी मंत्रिपद दिलं आहे त्या मंत्रिपदाचा शंकरराव गडाख सरासर शेतकऱ्याची पिळवणुकीसाठी कसा वापर करता येईल हे बघत आहे. आणि असे सर्व हाताच्या बोटाप्रमाणे जपलं आहे ज्या ऊसाला त्या ऊसाला आज काढी लावताना शेतकऱ्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहतो. काय मागणी आहे तुमची? यापुढे जर दखल घेतली गेली नाही इतर शेतकऱ्यांची तर काय मागणी आहे? आता सलग आम्ही दर 4 दिवसाला असं एका शेतकऱ्याचं ऊस पेटवण्याचं आम्ही आंदोलन केलेलं आहे. हे थोड्या दिवस चालून जर याच्यात जर उद्धवजी ठाकरे यांनी जर लक्ष जर नाही घातलं तर याच्यानंतर आम्ही आत्मदहन करणार आहोत. आणि याच्यात जर एखाद्या शेतकऱ्याचा जर जीव गेला आम्ही याच्यात 30-40 शेतकरी आहे जे आत्मदहन करणार आहोत. याच्यात जर कोणाचा जर जीव गेला त्याला ठाकरे सरकार 100% जबाबदार असणार आहे आणि याची सर्व जबाबदारी ठाकरे सरकारची असेल जर याच्यात जर शेतकरी मरण पावले तर. उद्धव राऊत साहेब सुप्रियाताई हे सगळे दिल्लीला गेले. ज्या दिल्लीचे शेतकऱ्यांनी यांना मतदान दिलं नाही त्या शेतकऱ्याकडे तुम्ही केलात. पण ज्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान दिलंय ना त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आधी तुम्ही प्रश्न मार्गी लावा. सरकार तुमची सत्ता तुमची नंतर तुम्ही दिल्लीला जा कुठं जायचं. कारण की आम्ही तुमचे मतदाते महाराष्ट्रात तुम्हाला मतदान करतोय फक्त. पंजाब आणि हरियाणा तुम्हाला मतदान करत नाही. आधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर कुठेही कोणत्याही शेतकऱ्याला सपोर्ट करायचा. त्याबाबत मी साखर आयुक्त आणि साखर संचालक अहमदनगर यांच्याकडे वेळोवेळी अर्ज दिले, तक्रार केली, उपोषणाला बसलो. तेव्हा साखर संचालक अहमदनगर यांनी मुळात साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकाला सांगितलं की यांची नोंद घ्या. त्यांनी दोनदा आदेश दिला पण त्या आदेशाचा यांनी अवमान केला. कोणी शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी नोंद घेतली नाही आणि तसं त्यांनी कळवलं. त्यानंतर पुन्हा आम्ही साखर संचालक अहमदनगर यांच्याकडे गेलो, अर्ज दिला. त्यांनी सांगितलं ते काय तुमचा ऊस घेत नाही. मग त्यांनी इतर 4 कारखान्याला सांगितलं की यांचा ऊस सगळा गाळप करा तुम्ही. आमचे 4-5 शेतकरी होते यांचं. मग त्यांनी अर्ज त्या आदेशाप्रमाणे सगळ्या कारखान्याकडे आम्ही गेलो. त्या 4 कारखान्यांनी यांच्या दडपणामुळे आमच्या ऊसाच्या नोंदी घेतल्या नाही किंवा ऊस नेण्यास नकार दिला. हे आम्हाला विधानसभेत विरोधात मतदान केलं म्हणून त्यांना लोकशाही मान्य नाही म्हणून त्यांनी आमच्यावर ही हुकुमशाही पद्धतीनं अवलंब केला. हजार कारखाना त्यांच्या स्वतःच्या खाजगी मालकीचा असतात तर आम्ही त्यांच्या कारखान्याचा उमरा सुरू करलो नसतो, नोंदीबाबत त्यांच्याकडे गेलो नसतो. हा त्यांच्या आमच्यावर त्यांनी हुकुमशाही पद्धतीनं मार्ग अवलंबन केला. आमच्या अन्नात माती काढवलेली या शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी आणि त्यांना ह्या शिवसेनेने जलसंधारण मंत्री केलं कशाच्या आदरात केलं? लोकांच्या अन्नात माती काढायला केलं आहे का त्यांना जलसंधारण मंत्री? त्यांचा शिवसेनेने तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे पक्षाने आणि त्यांची हकलपट्टी केली पाहिजे पक्षातून. अशी आमची माझी मागणी. माझं आज आडी चक्कर माझ डोळे देखा दूध दळत होईल. आज अन्नच माती घालून ती तेव्हा त्यांची पक्षाने मुख्यमंत्र्यांनी त्यांची तात्काळ हकलपट्टी करावं. पक्षातून हकलपट्टी करावं आणि मंत्रिमंडळातून सुद्धा हकलपट्टी करावं त्यांची आणि त्यांचा राजीनामा घ्यावा.
जर राजकारण करायचं ना त्यांनी तर करायचं जीवर न करता स्वतःच्या जीवर राजकारण करावं त्यांनी अशा लोकांच्या अन्नात माती घालून राजकारण करू नये त्यांचं म्हणणं येते तर तुम्ही आमच्याकडे या आपल्या पुढची मारणं घालता आमची मार घाला आम्ही तुमचा उद्योग परिस्थिती नेतो ही हुकुमशाही पद्धती ना त्यांनी विरोधात काम करणार लहान प्रकारे आणण्याचा. शेतकऱ्यांचे हे आरोप फार गंभीर आहेत. यावर साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर लोकमतशी बोलताना म्हणाले की या कारखान्याला हजारो शेतकरी आपला ऊस देतात. ज्यांनी ऊस पेटवला ते कारखान्याचे सभासद सुद्धा नाहीयेत. ते राजकारण करतायत. सगळ्या शेतकऱ्यांचा ऊस आम्ही घेणार आहोत असंही आश्वासन चेअरमन नानासाहेब तुवर यांनी दिलंय. ते या प्रश्नावर नेमकं काय म्हणाले ते ऐकूया. परिस्थिती अशी आहे का गेली 43 वर्षापासून हा आदरणीय गडाखसाहेबांच्या नेतृत्वाखाली कारखाना उभा आहे आणि त्याचं आज कार्यक्षम नेतृत्व मंत्रीसाहेब करतायत. ह्या शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे आत्ता जो ज्यांनी ऊस पेटावला तुम्ही जिथून आलात त्यांच्या बाबतीत असं आहे का त्यांच्या मागच्या वर्षी नोंदी रेग्युलर नोंदी आत्तापर्यंत 40 वर्षी त्यांच्या नोंदी आपण घेतलेल्या आहेत. त्यांचा 40 वर्षात आत्तापर्यंत त्यांची आज आपल्याला अजिबात तक्रार आलेली नाही. परंतु आत्ता त्यांनी जी तक्रार केली त्या मागच्या वर्षी आम्ही नोंद घेतली त्यांची कारखान्याची. त्यांना उधारीने खत आम्ही दिलं आणि त्यांनी ऊस त्या ऊसाची विल्हेवाट कारखान्याला मागच्या वेळेला आमच्याला गरज असतानासुद्धा कारण आमचं का मागच्या वेळेला दुष्काळ असल्यामुळं फार निचंकी गळीत झालं आणि गरज असतानासुद्धा त्यांनी आम्हाला ऊस दिलेला नाही. म्हणजे त्यांनी त्या ऊसाची विल्हेवाट दुसरीकडेच लावली. त्याच्यानंतर आम्ही त्यांना रीतसर नोटीस दिली की बा तुम्ही आम्हाला का ऊस दिला नाही. म्हणजे अशी आपण रीतसर त्यांना नोटीससुद्धा दिलेली. ते कारखान्याचे सभासदसुद्धा नाही म्हणजे ते आणि त्यांचं म्हणणं आता असं आहे का त्यांनी यावेळेला नोंदसुद्धा आमच्याकडे दिलेली नाही कारखान्याची आणि नोंद न दिल्यामुळं आम्हाला ज्या 30,000 लोकांनी आमच्याकडे नोंदी आहेत 30,000 लोक या कारखान्याला ऊस घालतात. आत्तापर्यंत 30,000 लोकांची आत्तापर्यंत कोणत्याही माणसाची तक्रार यामुळं सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत आलेली नाही कारण आदरणीय गडाखसाहेबांनी जे सूत्र घालून दिलं तेच आज नामदार साहेब राबवत आहेत. विरोधक जरी असला तरी त्याचा ऊस या कारखान्याला येतो त्यांची कधी तक्रार येत नाही. राजकीय विरोधक असतात परंतु त्या कारखान्याच्या संदर्भात हा राजकीय विरोधक आम्ही कधीही आणत नाही. त्यांचा सगळ्यांचा ऊस आम्ही येतो. आम्ही आता सध्या 30,000 लोकांच्या नोंदी आहेत आमच्याकडं. आमचं यंदा एक नंबरचं गळीत चालू आहे आणि ते गळीत आहे असं आहे का 8,000-8,500 टनांनी कारखाना चालतो. आज 109 दिवसामध्ये आज आमचं गळीत 8,10,900 टन झालेलं आहे आणि त्यांचा ऊस फक्त त्यांना हा राजकीय स्टंट करायचा आणि ते नामदार साहेबाबद्दलच बोलतात. बाकी नामदार साहेबाबद्दल बोलायचं काही कारणच नाही. कारखान्याचे मॅनेजमेंटचे संचालक मंडळ आहे. त्यांनी संचालक मंडळात यावं. त्यांनी कारखान्याच्या मॅनेजमेंटकडे संपर्क साधावं की बा आमचा ऊस तुम्ही आणा आणि तुमचा ऊस तारीख किती आहे तुमची. आमचा प्रोग्राम चालू आहे 9वा आणि 10वा कारण प्रचंड ऊस आहे. नेवास तालुक्यामध्ये 35 लाख टन ऊस आहे. त्याच्यापैकी आम्हाला 15 लाख टन ऊस आहे त्या कारखान्यात. त्या ऊसाचीसुद्धा आम्हाला आम्ही असं करत असतो का आम्हाला जर जादा ऊस झाला तर आम्ही तो दुसऱ्या कारखान्याला देतो आणि शेतकऱ्याचं पेमेंट सगळं वेळेवर करतो. तिकडून पैसेसुद्धा काही वेळेला मिळत नाही परंतु शेतकऱ्याचे पैसे आम्ही वेळेवर देत असतो. अशी परिस्थिती आहे. आणि त्यांनी जे आता हा स्टंट केलेला आहे नामदार साहेबाच्या विरोधात स्टंट केलेले त्यांनी नामदार साहेबाला पिक्चरमध्ये घेण्याचं काही कारणच नाही. तुम्ही या कारखान्याशी संपर्क करा. कारखान्याशी संपर्क केल्यानंतर आम्ही तुमचा ऊस ना तोडत नाही असा विषयच नाही ना. ऊस तोडणारच आहे परंतु ज्यांनी प्राधान्याने नोंदी दिल्या आणि तुम्ही लगेच नोंद घ्या आणि लगेच आमचा ऊस तोडा असं ह्या कारखान्यात होऊ शकत नाही. कारण कारखाना काही सगळा ऊस एकाच वेळेला आणू शकत नाही. कारण 30-35 लाख टन ऊस गाळायचा याला 4-2 महिन्याचा वेळ लागतच असतो. त्यामुळं हा सगळा राजकीय स्टंट आहे. हा शंकरराव गडाखला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. एवढाच फक्त त्यांचा उद्देश आहे. तुम्ही तो उद्देश पाहत असाल का ते फक्त त्यांचंच नाव घेतात आणि राजकारणात ते कसे बदनाम होतील हा त्यांचा फक्त उद्देश आहे. बाकी त्याचा काही विषय नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा ऊस जळतोय असे अनेक शेतकरी तालुक्यात असल्याचंही सांगण्यात येत आहे. राजकीय विरोध विरोधात मतदान हेच जर यामागचं कारण असेल तर ही बाब मात्र नक्कीच गंभीर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मंत्रिपदाचा गडाख हे गैरवापर करत असल्याचे सुद्धा आरोप या शेतकऱ्यांनी केलेत. पण सहकार क्षेत्रात जर असं राजकारण केलं तर मात्र अख्ख्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कारखानदाराचे गुलाम म्हणूनच राहावं लागेल. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांवर ही वेळ येणं मात्र दुर्दैवीय. राज्यातल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान केलंय, आधी त्यांचे प्रश्न सोडवा मग दिल्लीला जाऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्या असंही शेतकरी म्हणतात.
त्यावर आता भाजपचे नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासे तालुक्यामधील सोनई इथल्या शेटे नावाच्या शेतकऱ्यांनी स्वतःचा ऊस स्वतःच्या हाताने पेटवला. कारण शंकरराव गडाक नावाच्या शिवसेनेच्या जलसंधारण मंत्र्यांनी स्वतःच्या सहकारी कारखान्यामधून हा ऊस तोडण्यास नकार दिला. किती माधुरेपणा आहे या मंत्र्याचा. हा मंत्र्या हा कारखाना सहकारी कारखाना आहे पण स्वतः मालक म्हणून वागतात आणि या कारखान्याचे सदस्य असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस तुऱ्यावर येईपर्यंत त्यांनी ठेवला. अनेक शेतकऱ्यांचा ऊस तोडण्यासाठी नकार दिला. शेवटी या ऋषिकेश शेटेंनी मुख्यमंत्र्यांना पत्रिका पाठवली की सगळ्या मंत्रिमंडळासमोर हा ऊस पेटवला जाणार आहे. आज नाईलाजाने 18 तारखेला 4 वाजता त्याला तो ऊस पेटवावा लागला. स्वतःच्या पोरासारखा तळाताच्या फोडावर हा ऊस त्यांनी जपला आणि स्वतःच्या डोळ्यासमोर पेटवावा लागला. तरी या मंत्र्याला शरम नाही. महाविकास आघाडीच्या या मंत्रिमंडळाला शरम नाही. आता तरी मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि अशा मस्तवालपणे जर काम करणारा शंकरराव गडाख असेल तर याला ताबडतोब मंत्रिमंडळातून बाजूला करावं. शेतकऱ्यांना न्याय द्यावा. ज्या शेतकऱ्यांचे ऊस तोडलेले नाही ती ताबडतोब ऊस तोडण्याचे आदेश द्यावे. कारण इकडे मुली स्वतः आत्महत्या करतात या मंत्र्यांच्या धाकानी. स्वतः शेतकऱ्याला विजेचे पंप मिळत नाही त्याची लाईन कापल्या जाते, घरची लाईन कापल्या जाते आणि आता तर शेतकऱ्याला स्वतःचा ऊस पेटवावा लागतो. यापेक्षा दुर्दैव कोणतंच असू शकत नाही आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी जाग व्हावं आणि या शंकरराव गडाखला लात मारून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकलावं आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चातर्फे मी मागणी करतोय. या बातमीतील दोन्ही बाजू आम्ही मांडल्या आहेत. सत्य काय आहे, कोण खरं बोलतंय हे आता तुम्हीच ठरवा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. आम्ही शेतकऱ्यांचा हा प्रश्न लावून धरणारच आहोत. तुम्हाला काही सुचवायचं असेल, काही घटना किंवा अनुभव आमच्यासोबत शेअर करायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की त्या शेअर करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला सांगा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकनही दाबा. हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.